नमस्कार, रयतेजटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। आता आपल्याला या ठिकाणी 2021-22 साठी 10वीचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे या संदर्भामध्ये आज आपण पाहूया आणि तुम्हाला ही संपूर्ण माहिती एका एक्सेल शीट मध्ये सर्व विषयांची तुम्हाला विथ फॉर्म्युलेज तुम्हाला मिळेल। तुम्हाला फक्त विद्यार्थ्याचे अंतर्गत गुण तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचे, तुमचा सर्व अंतर्गत जो काही निकाल आहे किंवा जे काही गुणदान आहे ते तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला उपलब्ध होईल। आता या ठिकाणी ही जी काही एक्सेल सीट आहे, ही एक्सेल सीट ची निर्मिती ही प्रवीण वावळे सर यांनी केलेली आहे। तर आता या ठिकाणी बघा, आपल्याला या 10वीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला या ठिकाणी एवढे या ठिकाणी टॅब दिलेले आहेत। शाळेची माहिती याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी तुम्ही एंटर करा, याचबरोबर इतर कोणताही तुम्ही चेंज करू नका। याबरोबर तुम्ही या ठिकाणी शाळेचं नाव ज्यावेळेस तुम्ही एंटर करता तिथून तुम्हाला या ठिकाणी मराठी, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सगळीकडे ते नाव तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसून येतील। शाळेच्या माहितीवरती इतर कुठल्याही प्रकारची तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन या ठिकाणी काढायची नाही, तुमचं फक्त शाळेचं नाव टाका, सर्व या ठिकाणी ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसेल। या ठिकाणी आपला परीक्षा नंबर किंवा विद्यार्थ्याचं नाव काय आहे ते फक्त या ठिकाणी एंटर करा, म्हणजे आपल्याला या ठिकाणचे त्यांची जे काही गुणदान वगैरे आहेत ह्या बेसिकली आपण या ठिकाणी देऊ शकतोय। तरी अशा पद्धतीने आपण त्यांची नावं दिली। आता एक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी दुसरी यादी या ठिकाणी ओपन होते, त्या ठिकाणी तुम्ही नावं एंटर करू शकता। परीक्षा क्रमांक हे जे काय त्यांचं मूल्यमापन आहे हे बोर्डाच्या नियमावलीप्रमाणे केलेलं आहे, यामुळे या ठिकाणी तुम्ही तरी देखील खात्री करू शकता। याच पद्धतीने सर्व मूल्यमापन आहे, याचबरोबर आपल्याला जे काही एक्सेल सीट आहे ते तुम्हाला डाउनलोड करता येतील। डाउनलोडची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। सर्व श्रेणीचे विषय देखील यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करून दिलेली आहे, सदर ही तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय कर्मवीर।